सोन्याचे दागिने आणि 3 लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद करण्याची एलसीबीने कारवाई केली आहे. उपनगरातील भिस्तबाग येथील घरात रात्रीच्या वेळी प्रवेश करून घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोटारसायकलसह 3,10,000 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. लिमनेश उर्फ थेऊर देशपांडे चव्हाण राहणार पिंपरखेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. भिस्तबाग येथील अभिजित अरविंद गर्गे यांच्या घरी 11 जून 2022 रोजी नातीचा नामकरण सोहळा असल्याने त्यांचे नातेवाईक मुक्कामी आले होते. फिर्यादीचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी एकत्रित जेवण केल्यानंतर घराची दारं खिडक्या बंद करून झोपी गेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात इस्मांनी फिर्यादीच्या घराच्या किचनचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत 13,42,000 रुपये किमतीचे 41 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कारवाई करत दिनकर मुंडे, सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार यांनी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. ब्युरो रिपोर्ट संजय सावंत सह ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर. अहमदनगर शहरामध्ये दिनांक 10 जून रोजी भिस्तबाग चौकामध्ये जी सुदर्शन हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी एक घरफोडी झाली होती. त्यामध्ये साधारणतः 41 तोळे मध्यमाला चोरी गेला होता. त्या संदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ही करतच होती, परंतु त्याचा अद्याप काही शोध लागलेला नव्हता. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी पुन्हा एकदा आढावा घेऊन याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे आपण माहिती घेत असताना अशी गुप्त बातमी आपल्याला मिळाली का एक सर हा जामखेड रोडने संशयित आहे आणि त्याकडे काही मुद्देमाल आहे, तो येत आहे अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपण जो बंद पडलेला जुना टोल नाका आहे त्या ठिकाणी सापळा लावला. त्या ठिकाणी मोटरसायकलवर एक इसम आला, त्याला आपण थांबण्याचा इशारा केला असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव लिमनेश उर्फ थेऊर देशपांडे चव्हाण व 33 टेकडी तांडा वाघरूज पिंपरखेड आष्टी बीड इथला हा आहे. याची अंग झडती घेतली असता याच्याकडे साधारणतः 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्याला विचारपूस केली असता तो उडवणीची उत्तर देऊ लागला, त्याचं काही समाधानकारक उत्तर तो देत नव्हता. त्याप्रमाणे त्याला आपण पुन्हा एकदा अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ही चोरीचा माल असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेली माहिती आणि अभिलेख पडताळला असता हा जो वरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचं त्यात निष्पन्न झालं. त्याप्रमाणे त्याच्याकडनं आपण साधारणतः 2,60,000 रुपयाचं मंगळसूत्र, नेकलेस, अंगठी आणि 50,000 रुपयाची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असं साधारणतः 3,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या आरोपीने आष्टी भिंगार कॅम्प तोफखाना याच्यामध्ये मारामारीसारखा गंभीर किंवा घरफोडीसारखा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्या इतर 3 साथीदारांची नावं समजलेली आहेत. त्यांना शोध घेतला परंतु ते अद्याप काही मिळून आले नाही. त्यांना लवकरच ताब्यात घेऊन गुन्ह्यातील उर्वरित मालमत्ता सुद्धा आपण ताब्यात घेत आहोत. आता सध्याला हा आरोपी आणि हस्तगत मालमत्ताही तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेली आहे आणि पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याने करीत आहे. ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.